मराठी भाषा संवर्धन पंधरावा आपण शासनामार्फत आयोजित केला होता. त्याची सांगता आज 28 तारखेला होते. की साई बोरवेल म्हणून संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे आणि आज आपल्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अरुण शिरसागर साहेब आलेले आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. माझा जो पहिला प्रश्न त्यांना मी विचारलेला होता तो असा आहे की या क्षेत्राकडे तुम्ही कसे काय वळला? लहान असतानापासून वयाच्या 14व्या वर्षापासून शाळा करत करत बाहेरची छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली होती. ऍक्च्युली मला माझ्या गाडीचं प्रपोजल होतं 10 लाखाचं जेव्हा मी सुरुवातीला गाडी घेतली. बँकेत गेलो आणि सर्वांना सांगितलं सगळे असं असं आहे, त्यांच्या रिसीट आणलेले आहेत, गाडीचे पेपर सांगितले आहेत आणि हे आमचा ऍग्रीमेंट आहे की बाबा गाडी एवढं एवढं डन झाली ते एवढे पैसे द्यायचे. सायमन बघितलं ते ठीक आहे म्हणाले सर तुम्ही जा आणि हे एवढे एवढ्या याचे बॉन्ड परचेस करू. दापोली मंडनगड असा सगळा एरिया सिंगलधन असा कव्हर करायचा आणि रात्री परत 11 पर्यंत 10:30-11 पर्यंत मानवाला आली होता तुमचा. अशा प्रकारे कामाचा म्हणजे काम करत केल्यामुळे पुढं मला ब्रीफ मिळत गेली. जसजशी ब्रीफ मिळत गेली तसतसा बिझनेस माझा वाढत गेला. त्यानंतर मला 1994 युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्यांनी बोर्वेलचं मशीन घेता आलं. त्याचबरोबर मी काही लाडा लक्ष्मी रॉम्बन आणि आता जस्ट 1-3 वर्षापूर्वी किर्लोस्कर या नावाची त्या 3 कंपनीची डिलरशिप आपल्याकडे आहे. त्यांची पंपाचे कुठल्याही प्रकारचा पंप म्हणतात आपण देऊ शकतो अशा पद्धतीने केलं. त्याच्यातच नुसता बिझनेस नाही, बिझनेस बरोबर की काही ठिकाणी जिथे जिथे सामाजिक मदत करता येते अशा ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स फ्री करून दिलेले आहेत, काही ठिकाणी पाऊस दिलेले आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर इथे आदिवासीवाडीमध्ये पण आपण एक बोर दिलेला आहे. माता आदिवासीवाडी दादाच्या सांगितलं तर तिथे एक बोर दिलेला आहे. मंदिराला पण आपण भेट होता. इथं शाळेसाठी पण एक बोर आपण भेट दिलेला आहे. राजाभाऊंच्या सांगितल्यातून आम्ही शंकर मंदिराला पण बोर आणि पंप दोन्ही तिथे डोनेट केलेला आहे. तसेच एक मंदिर आहे शंकराचं तिथे पण आपण दिलं. असं खरंच ठिकाणी असं आपण वेळोवेळी जिथे जिथे खरंच गरज आहे अशा ठिकाणी आपण केलेलं आहे. पण कधी मी पहिलीच वेळ आहे त्यामुळे कदाचित बोलताना पण थोडासा माझा हे होत असेल, अनबॅलन्सिंग होत असेल. पण अशा प्रकारे मी येऊन म्हणजे इथे पोहोचलेलो आहे. एकंदरीत पाहिलं तर यांनी सामाजिक काम सुद्धा केलेलं आहे. मंदिर असू दे, शाळा असू दे, अतिशय चांगलं काम आपल्याकडून होत आहे. आता आपण एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून माणगावमध्ये आहात. आपल्या यशाचे श्रेय तुम्हाला द्यायचं झालं तर कोणाला द्यायचं? तर श्रेय म्हटलं तर आपले अमरराव पै जसं सद्गुरू अमरराव पैंनी म्हटलेलं आहे की बाबा तूच तुझ्या जीवनाचा सेवक आहे. खरं लहानपणापासून जी काय मेहनत तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात तुम्ही, तर या दशेतूनच तुम्ही कामाचा करण्याची तुमची क्षमता किंवा इकडे इकडे फिरणं ठीक आहे, फेड पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण त्याच्याबरोबरच आपलं जे आहे त्याचं साधक पण